एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे. मार्च महिना सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते होळीचे. कोकणात कालपासूनच अनेक ठिकाणी होळी साजरी झाली. या होळीला कोकणात तिरसेचे होम असं म्हटलं जातं. मंगळवारी रत्नागिरीतील गुहागर तालुक्यात अनेक तिरसेचे होम पेटवण्यात आले. इथं पहाटेपासूनच होळीला सुरुवात होते आणि नव्यानेच लग्न झालेले तरुण होळीत नारळ वाहतात. तसंच कोकणातील पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल ताशांच्या तालावर देवीची पालखी नाचवली जाते. यावेळी गावच्या देवीच्या नावानं आरोळी देखील दिली जाते, त्याला फाका देणे असं म्हणतात. आपण हे दृश्य पाहतो. या दृश्यांमध्ये सगळे गावकरी जे आहेत ते मनमुरादपणे होळीचा आनंद लुटताना पाहायला मिळतात, होळी साजरी करताना पाहायला मिळत आहेत. स्पंदन महाराष्ट्राचे.